नमस्कार मी डॉक्टर राहुल भराड आपल्या सर्वांचं स्वागत करतो काल मला आयुष्याने काय शिकवले या चर्चासत्रामध्ये आज जेव्हा मी हा व्हिडिओ रेकॉर्ड करतो आहे तेव्हा तीन मे दो दोन हजार तेवीस तारखे आणि दोन मे तारखेने मला आयुष्याने काय शिकवली याबद्दल मी चर्चा करणार आहे शीर्षकावरून तुम्हाला लक्षात आलंच असेल की ॲमेझॉन कंपनीने मला पहिल्यांदा रॉयल्टी दिली आहे फेब्रुवारी महिन्यामध्ये तुम्हाला जर माहीत असेल तर मी दोन पुस्तकं पब्लिश केली होती किंडल डायरेक्ट पब्लिशिंग या वेबसाईटवर फेब्रुवारी महिन्यामध्ये जे काही पुस्तकं विकल्या गेली ऑनलाईन किंवा ऑफलाईन त्यानुसार मला रॉयल्टी येत असती तीन महिन्याच्या आत आणि बरोबर एक तारखेला मला अमेरिकेमध्ये जे बुक पुस्तकं विकल्या गेले त्याची रॉयल्टी आणि दोन तारखेला एशिया पॅसिफिक म्हणजे किंडल डायरेक्ट पब पब्लिशिंगच्या किंडल एशिया पॅसिफिक वेबसाईटकडून दोन तारखेला असे दोन दिवस रॉयल्टी झाल्या अमाऊंट खूप छोटी आहे पहिल्या दिवशी मला एकशे एक रुपये आला दुसऱ्या दिवशी एकशे पंच्याऐंशी रुपया आला किती रुपये आले त्यापेक्षा आपल्या पब्लिश केलेल्या पुस्तकाची रॉयल्टी पहिल्यांदा भेटणं याचा आनंद जास्त आहे ती खूप मोठी गोष्ट आहे आणि ती खूप आनंदाची गोष्ट आहे तीच तुमच्याशी शेअर शे कराविषयी वाटली यापूर्वी मला कधीही माहीत नव्हतं पुस्तक कसं पब्लिश करायचं मी त्याची वेबसाईट त्यांच्या वेबसाईटवर किंड किंडल, किंडल डायरेक्ट पब्लिशिंगच्या वेबसाईटवर माहिती काढली स्वतः त्याबद्दल वाचलं पुस्तकं लिहिली पुस्तकं लिहिल्यानंतर ती पब्लिश केली त्याच्या पेमेंटबद्दल ते सुरुवातीलाच तुमच्याकडून सर्व डिटेल्स घेतात तुमचं पॅन कार्ड इन्कम टॅक्स रिटर्न सगळ्या माहिती ते आधीच घेतात तुमचं पुस्तक पब्लिश करणे आधी एकदम प्रॉम्प्ट सर्विस आहे ऑनलाईन पुस्तक पब्लिश करणं किंवा कोणत्याही ऑनलाईन ऑफलाईन कसंही पुस्तक पब्लिश करणं ही मोठी गोष्ट होती माझ्यासाठी आता त्याची रॉयल्टी सुरू झाली आहे आयुष्यभरामध्ये आपण भरपूर काम करत असतो खूप काम केलंच पाहिजे आपल्या कुटुंबाला चांगलं ठेवण्यासाठी आपल्या आयुष्याला गरजेच्या गोष्टी पूर्ण करण्यासाठी ॲक्टिव्ह इन्कम एक गोष्ट असते आणि एक असती पॅसिव्ह इन्कम पॅसिव इन्कम म्हणजे तुम्ही एकदा मेहनत करायची एक खास गोष्टीमध्ये तुम्ही मेहनत केल्यानंतर काही काळानंतर तुम्हाला त्या गोष्टीकडे बघण्याची गरज पडत नाही उदाहरणार्थ तुम्ही एखादा प्लॉट घेतला खूप मेहनत करून त्याचे पैसे जमा केले आणि तो प्लॉट घेतला आणि नंतर त्याची किंमत वाढत जाते ते एक प्रकारचं ते प्लॉट तुम्हाला पॅसिव इन्कम देतं तसंच पुस्तक पब्लिश करणे तुम्ही शेअर विकत घेणे तुमचे चांगले कंपनीचे शेअर वाढत जाणे त्यांनी तुमचं पॅसिव इन्कम होत राहणे किंवा चांगल्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करणे हे सुद्धा पॅसिव इन्कमचं सोर्स आहे आजकालच्या काळात ॲक्टिव्ह इन्कमद्वारेच तुम्ही व्यवस्थित आयुष्य जगू शकाल असं मला वाटत नाही तुमच्याकडे एक सोर्स भरपूर सोर्स पॅसिव इन्कमचे सुद्धा पाहिजे एकशे एक आणि एकशे पंच्याऐंशी रुपये अमाऊंट खूप छोटी आहे पण त्याची एक खात्री आहे की आयुष्यभर मला कधीही ते पुस्तक वाचलं गेलं जगामध्ये कोणीही ते विकत घेतलं तर त्याची रॉयल्टी छोट्याशा प्रमाणात का होईना मला भेटत राहील हे त्या रॉयल्टीचं महत्त्व आहे आणि पहिली रॉयल्टी पहिल्या पुस्तकाची ही नेहमीच खास असते पहिल्या गोष्टी नेहमीच खास असतात आपल्या सर्वांना माहिती आहे तुम्हाला कोणालाही त्याबद्दल काही डिटेल माहिती मिळाय मिळवायची असेल तर मला नक्की भेटा पर्सनली भेटा मी कधीही सांगायला तयार आहे किंडल डायरेक्ट पब्लिशिंग या वेबसाईटवर जा ॲमेझॉनची ती वेबसाईट आहे त्याच्यावर खूप डिटेल त्यांनी दिलं आहे तुम्ही जर ती वेबसाईट जर त्या गोष्टी जर डिटेल वाचल्या तर तुम्हाला कोणालाही विचारायची सुद्धा गरज पडणार नाही एखादं जर पुस्तक तुमच्याकडे पब्लिश करण्यासारखं असेल तर पुस्तक पब्लिश पुछ करण्यासाठी तुमच्याकडे एक काहीतरी मटेरियल पाहिजे जे जगासमोर तुम्ही मांडू शकता तुम्ही जर लेखक असाल तुम्ही जर कवी असाल तर नक्कीच या वेबसाईटचा वापर तुम्ही करावा असं मला वाटतं ॲट तुम्ही चेक करा तुम्हाला जर पटलं तर तुमचं पुस्तक पब्लिश करा आणि पहिलं पुस्तक पब्लिश करणं हे कोणाला नाही आवडणार नक्कीच ना तर असं होतं कालचं दिवस कालचे दिवसभरातली सर्वात महत्त्वाची गोष्ट तीच होती की ॲमेझॉनच्या वेबसाईटकडून पहिल्यांदा रॉयल्टी भेटणे यासाठी खूप मोठं सहकार्य कुटुंबाचं असतं माझं कुटुंब नेहमीच मला अशा चांगल्या गोष्टींमध्ये खूप सपोर्ट करत आलं कुटुंब असेल जवळचे नातेवाईक असले मित्रपरिवार असले काम करत असतानाचे कलिग असले हे सगळे लोक अशा चांगल्या गोष्टीमध्ये खूप मोठा आधार असतात या आधारामुळेच एखादा लेखक किंवा एखादा कवी त्याच्या नॉर्मल कामापेक्षा नॉ नेहमीच्या कामापेक्षा चांगलं आणि वेगळं काम काहीतरी करू शकतो आसपासच्या आस आयुष्यातून घडणाऱ्या गोष्टींमधूनच लेखक काहीतरी शिकत असतो किंवा कवी काहीतरी शिकत असतो निरीक्षण करायला शिका मी नेहमी सांगतो की काल तुमच्या आयुष्यात काय शिकलं तुम्ही मला नक्की सांगा तुम्ही ऑब्झर्व करायला शिका तुमच्या आयुष्यात जर जेव्हा तुम्ही ठरवता की माझ्या आसपास घडणाऱ्या गोष्टीं मला काहीतरी शिकायचं आहे मला काहीतरी ऑब्झर्व करायचं आहे ॲनालिसिस आहे तेव्हा नक्कीच तुमचा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन चांगला होतो आणि त्या गोष्टीतून तुमच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल नक्कीच घडतील असं मला नेहमी वाटतं कालच्या दिवसभरातली महत्त्वाची न्यूज एक वाचण्यात आली ती जेव्हा मनुष्य मृत्यू पावतो तेव्हा मेंदूमध्ये घडणाऱ्या बदलांबद्दल आहे मिशिगन युनिव्हर्सिटीच्या वैज्ञानिकांनी असं शोधून काढलं आहे त्यांनी चार लोकांचा अभ्यास केला जे कोमामधून मृत्यूकडे चालले होते आणि नंतर अल्टिमेटली त्यांचा मृत्यू झाला त्यांनी चारही पेशंटचा ई सी जी केला आणि ईईजी केला ई सी जी आपल्या सर्वांना माहिती आहे की हृदयाची तपासणी असते इलेक्ट्रोकार्डिओग्राम आणि ईईजी म्हणजे इलेक्ट्रो एनकॅफेलोग्राम म्हणजे मेंदूची तपासणी असते या दोन तपासण्या करून त्यांनी असं शोधलं की जे लोक मरण पावत होते त्यांच्या मेंदूमध्ये एका काही पर्टिक्युलर भागामध्ये ज्याला हॉट झोन्स असं म्हणतात त्यांना तिथे गॅमा वेव्ज आढळल्या आता गॅ वेव्हज ह्या तेव्हा सापडतात जेव्हा एखादा व्यक्ती स्वप्न बघत असेल किंवा एखाद्या व्यक्तीला झटके येत असतील तर त्याला जर व्हिज्युअल हॅल्युसिनेशन होत असतील तेव्हा या गॅमा वेव्ज पाहिल्या जातात म्हणजे कदाचित जो कोणी व्यक्ती मृत्यू पावतोय तेव्हा त्याला ते ते काहीतरी व्हिज्युअल गोष्टी जास्त ॲक्टिवली दिसत असाव्यात असं निष्कर्ष आपण काढू शकतो याबद्दलची न्यूज मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ती लिंक शेअर करेल तुम्ही नक्की वाचा ती बातमी अशा इंटरेस्टिंग बातम्या आपल्या आयुष्यात काहीतरी चांगला बदल घडवत गड़, घडवत असतात त्या नक्कीच मी शेअर करण्याचा रोज प्रयत्न करत असतो या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी माझ्या दोन्ही पुस्तकांची जे दो दोन्ही पुस्तक मी फेब्रुवारी महिन्यामध्ये ॲमेझॉनवर पब्लिश केली होती त्यांचीही लिंक शेअर करेल तुम्हाला जर त्या लिंकवरून ऑनलाईन ती पुस्तकं घेण्या घ्यायची असेल तर नक्की वाचा एक पहिलं पुस्तक आहे कवीज ट्वेंटी थ्री स्टोरीज फॉर जेन किड्स ज्यामध्ये लहान मुलांसाठी तेवीस गोष्टींचा हे आहे तेवीस गोष्टी आहेत आणि दुसरं पुस्तक आहे फुल बुक ऑन हाफ मॅरेथॉन यामध्ये मी हाफ मॅरेथॉनची तयारी कशी करायची याबद्दल डिटेल सांगितलं आहे तुम्हाला जर ते पुस्तक घ्यायचे असतील ऑनलाईन घ्यायचे असेल तर लिंक लिंकवर जाऊन तुम्ही नक्की वाचू शकता हार्ड कॉपी सध्या भारतामध्ये भेटत नाही हार्ड कॉपी दुसऱ्या कंट्रीजमध्ये जसं अमेरिका यू के ऑस्ट्रेलिया इकडं या कंट्रीजमध्ये ती हार्ड कॉपी भेटते पण भारतामध्ये हार्ड कॉपी सध्या भेटत नाही ऑनलाईन तुम्ही किंडलवर ती वाचू शकता नक्कीच तुम्हाला जर ते पुस्तक आवडले तर मला नक्की सांगा चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद